नमस्कार मित्रांनो, मी मागे तुम्हाला शेळी पालनासाठी तुती या चाराबद्दल सांगितले होते. हे बघू शकता तुम्ही, तुतीचं झाड किती वाढलेले आहे. हे जवळपास 10 ते 12 फूट याची वाढ झालेली आहे. आणि हे झाड बघू हे बघू शकता तुम्ही, हे कटिंग केलेलं झाड आहे. जी कटिंग केल्यानंतर याची वाढ झालेली आहे. जवळपास जमिनीपासून 1 फूट याचं अंतर आहे. आणि एक फूट एवढी कटिंग केल्यानंतर हे नवीन जी फळदळ निघालेली आहे, नवीन शेंडी पालवी आणि काढलेली आहे. आणि याला आता पाणी दिल्यानंतर याची वाढ जवळपास या झाडासारखीच होणार आहे. त्यामुळे हा चारा शेळी पालनाकरता फारच उत्तम आणि फार प्रतिनियुक्त असा चारा आहे. ज्यामुळे हे बघू शकता तुम्ही, कटिंग केल्यानंतर नवीन पालवी आणि काढलेली आहे, नवीन फळदळ काढलेली हे झाड आहे. याची वाढ फार मोठ्या प्रमाणात आणि लवकर होते. त्यामुळे आता याची ही 45व्या दिवशी याची कटिंग ही आता येणार आहे. त्यामुळे हे शेळी पालनाकरता फार आणि चांगलं असा चारा आहे.